नमस्कार, मी किरण वाबळे। गोष्ट एका लग्नाची। आज आपण आहोत शिर्डीमध्ये, सयाश्रया अनाथालयात आपण आहोत। येथील पाचव्या कन्याचं लग्न या ठिकाणी होतंय। 170-180 मुलांचा हा मोठा परिवार गणेशजी दळवी सांभाळत असतात आणि येथीलच या अनाथ आश्रमातील पाचव्या मुलीचं या ठिकाणी कन्यादान हा विवाह सोहळा एका शेतकऱ्याच्या कुटुंबात दिल्याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आपण बघतोय। हा लग्न सोहळा अतिशय सुखकर आणि आनंदाचा या ठिकाणी बघूया हा लग्न सोहळा। शिर्डीतील अनाथ आश्रमातील मुलीचा विवाह शेतकऱ्याच्या मुलाशी मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। सायाश्रया कुटुंबातील ही मुलगी आज विवाह बंधनात अडकली। शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करताना तिच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसत होता। साई आश्रयाचे सर्वे सर्वा गणेश दळवी यांनी मोठ्या थाटामाटात कन्यादान करत या मुलीचा विवाह संपन्न केला। या विवाह प्रसंगी गावातील मोठमोठी नेते मंडळी उपस्थित होते। राजकारणाच्या वेगळ्या बाकावर बसणारे नेते या लग्नात मोठ्या उत्साहाने नाचत होते आणि या मुलीला भरभरून आशीर्वाद देत होते। या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात धावपळ करणारे साईबाबा संस्थांची माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान दिसत होते। अशा या अनोख्या लग्नाची एक वेगळी गोष्ट मनात घर निर्माण करून गेली। लग्न समारंभात वऱ्हाडी मंडळी म्हणून साई आश्रयातील लहान मुलं व मुली एक वेगळे आकर्षण ठरत होते। मी जेव्हा 9वीला होते तेव्हा माझे आई वडील वारले। त्याच्यानंतर 2 वर्षांनी मी खूप आजारी होते म्हणून मी शिर्डीत आले होते। शिर्डीत आल्यानंतर माझं कोणीच नव्हतं म्हणून मला काकांनी स्वीकारलं। आत्ता इतके दिवस मी इकडं होते, एवढं मोठं परिवार मला भेटला होता। आज माझं लग्न होत आहे, खूप आनंदी आहे मी। पण फक्त एकच दुःख आहे की माझ्या परिवाराला, इतक्या मोठ्या परिवाराला मी सोडून जाणार आहे, माझ्या काकांना मी सोडून जाणार आहे। मोठं परिवार आहे, मला कधीच एकटं असं वाटलंच नाही। अतिशय सुंदर असा आणि अभिनव असा हा समाजाला एक दिशा देणारा आणि समाजाला एक चांगला संदेश देणारा हा आजचा विवाह आहे असं मी म्हणेल। याचं कारण असं आहे की हे जे लग्न आहे हे एका शेतकऱ्याचं मुलाचं आहे आणि शेतकऱ्याचं मुलाचं मी यासाठी सांगतोय की शेतकऱ्याला मुलं देण्यासाठी अनेक मुली नाही म्हणतात, मुलीचे खर्चे देखील नाही म्हणतात। असा प्रकार घडल्यानंतर या मुलाने निर्णय केला का मी जी मुलगी करेल ती अनाथ मुलगी करेल, जिला कोणी नाही तिला करेल। आणि त्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर संपर्क साधला आणि मीही या शिर्डी येथील साई अनाथालय या ठिकाणी संपर्क साधला। तर मी त्यांना असं सांगितलं, मग त्यानंतर माझं आणि गणेश दळवी याचे जे सर्वे सर्व आहेत, हा तसं गणेश माझा वर्गही मित्र आहे, मग आम्ही दोघांनी सगळं ठरवलं, बायोडाटा चेक केला, वयाचं सगळं बघून घेतलं आणि त्यानंतर आम्ही सर्वात अगोदर ठरवलं की मुलाच्या घरी बघायला जायचं। त्यावेळेस घरी गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की मुलाच्या घरी 8 एकर बागायती जमीन होती व पशुधन इतकं आहे की रोज जवळजवळ 90 ते 100 लिटर दूध जाईल अशा प्रकारचं बीए झालेला मुलगा, कुठलंही व्यसन नाही अशा मुलाला नाकारलं, खरं तर मनाला दुःखही वाटलं। मग त्याच वेळेस गणेशने आणि मी निर्णय केला की हे लग्न आम्ही पूर्ण करायचं आणि मग त्यानंतर मुलांचीही पसंती झालेली होती। ह्या सगळ्या प्रकारानंतर मुलीला आम्ही विचारलं की तुला मुलाबरोबर लग्न करायला जमल का, आम्ही तिलाही त्या ठिकाणी घेऊन गेलो, तिला सर्व दाखवलं, तीही अतिशय खुश झाली आणि तिचा होकार आल्यानंतर, मुलाचा होकार आल्यानंतर आम्ही आज हे लग्न केलं। अतिशय मनाला आनंद देणारा आणि समाजामध्ये संदेश देणारा हा विवाह सोहळा अतिशय दीप्यमान पार पडला। या अनाथालयातील सर्व मुलांना नवीन कपडे घेण्यात आले, त्याचप्रमाणे जे काही सोपस्कार हळद झाली, हळदीमध्ये सगळ्यांनी आनंद लुटला। त्याचबरोबर या ठिकाणी मला आनंद वाटत सांगायला की गणेशनी स्वतःची मुलगी समजून कन्यादान देखील त्याच पद्धतीने केलं ज्या पद्धतीने रीतिरिवाज आहे। म्हणजे अशा प्रकारचा हा विवाह सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला। अनेक मान्यवर या ठिकाणी प्रसिद्ध मान्यवर यासाठी उपस्थित राहिले। मी सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या नवीन दाम्पत्यास देखील वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीत जावं ही साईच्यांनी प्रार्थना करतो। ओम साईराम। आज साईआश्रय परिवारामध्ये अतिशय आनंदाचा दिवस आणि साईबाबांच्या कृपे आशीर्वादाने सुरू असलेला हा साईआश्रय परिवार, यामध्ये 170 मुलं मुली या ठिकाणी साईआश्रय घेतात आणि आजपर्यंत 4 मुलींचा विवाह या ठिकाणी साईआश्रय परिवारामार्फत आम्ही लावून दिलेला आहे। त्याचबरोबर आज आमच्या साईआश्रय परिवारातील 5व्या कन्याचा विवाह अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरा झाला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं स्थळ त्या मुलीला मिळालं। सचिन भाऊ तांबेंचे मेवणेच या मुलीसाठी आम्हाला स्थळ म्हणून लाभले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं घर त्यांचं, शेती हा त्यांचा व्यवसाय, दुधाचा व्यवसाय, हे दोन्ही चांगल्या प्रकारचे व्यवसाय असताना
शेतकरी मुलांना मुलाला कोणी मुलगी लवकर देत नाही, परंतु आम्ही एक आगळा वेगळा निर्णय घेतला की आमच्याकडे येणारे जे मुले किंवा मुली असतात ही दुःखी असतात, हे संकटाशी सामना करणारे असतात, म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की नक्कीच ह्या मुली त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे उभे राहतील, दुःखात आणि सुखात उभे राहतील, आणि तो मुलगा देखील चांगल्या प्रकारचं ग्रॅज्युएशन शिक्षण झालेला असलेला मुलगा, चांगल्या प्रकारचं शेती सांभाळणारा मुलगा, घरातील संस्कार देखील अतिशय उत्तम आणि चांगलं प्रेमळ कुटुंब आम्हाला मिळालं, आणि ही जी आमची पाचवी कन्या आहे महेश्वरी हिला देखील चांगल्या प्रकारचं स्थळ मिळालं, हिचा देखील घर परिवार आज हिला मिळाला, म्हणजे सह्याश्रय परिवारातील 170 लोक तर तिच्यासोबत आहेतच, परंतु आता तिला सासू सासरे मिळाले, हक्काचं घर मिळालं, खूप मोठं असा शेतीची ती मालकीण झाली आज, आणि खूप आनंदाचा दिवस आमच्यासाठी, खूपच आनंद आणि साईबाबांची चरणी आम्ही प्रार्थना करतो की नेहमी या जोडप्याला सुख समृद्धी लाभो, एवढीच मी साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम.